महाराष्ट्रातला तिसऱ्या मजल्यावरचा मातीतला बजरंग आखाडा, याच त्या सौ अनिता पाटील आणि त्यांच्या समवेत वॉर्मिंग अप करणारी ही बालकं, आखाड्यातली माती आणि तिचं संगोपन करत असताना हा जो आपल्या समोर दिसतोय ना पहलवान मुलगा, सरकी तेलाचा वापर करायला लागलेला आहे या मातीमध्ये। मुळातच खाणीतली माती तेलकट शोधून आणायची, त्यामध्ये दगड रेत नसावी पारख करायची, त्या मातीला विविध आयुर्वेदाचे प्रयोग, वस्ता जयवंतराव कडुलिंबाच्या पाल्याची पावडर मातीत टाकायला लागलेले आहेत, मातीला तेलकटपणा आणायचा, त्याचबरोबर मातीतली आळी कीड कीटकनाशक नष्ट करायची, अंगाला सतेज कांती देणारी आणि कातडीला तेज आणणारी ओरिजिनल हळद पावडर वापरायची, अंगावरती निकोपता आणि निरोगी कातडी आकर्षकपणा, त्यामध्ये कुठलाही कीटाणूंचा विषाणूंचा बाधितपणा होऊ नये यासाठी घेतलेली दक्षता, हळद पावडर सरकी तेल कापूर कडुलिंबाचा पाला पावडर असे अनेक आयुर्वेदाचे प्रकार या मातीमध्ये वापरले जातात आणि या मातीला तेजस्वी बनवली जाते। लोड्यासह जवळजवळ 100 ते 150 लिटरचं ताक मारलं जातं, ताकामुळं मातीला मुलांचा येत असतो, तसेच कापूरही त्यामध्ये टाकला जातो विषाणू आणि प्रदूषित करणाऱ्या बॅक्टेरियाला जंतुनाशकासाठी कापराचं फार महत्त्व मानलं जातं। अशा प्रकारचे सगळे आयुर्वेदातले घटक या मातीमध्ये असे आलटून पालटून उकरून माती तोडून खुदाई करून त्यामध्ये मिक्स केले जातात। या आणि अशाच प्रकारे या मातीचं संगोपन आणि सेवा करायची, मुलांच्याकडून व्यायाम करून घ्यायचा, त्यांना संकटाला सामोरं जायचं आणि टकरायची हिंमत त्यांच्यात निर्माण करायची आणि निरोगी तरुण निर्व्यसनी बलशाली घडवण्याचं कार्य अनिता पाटील आणि जयवंत पाटील आणि त्यांचा हा बजरंग आखाड्याचा परिवार या ठिकाणी मोठ्या भक्तिभावानं आणि समाधानानं ही राजर्षी शाहू राजांची कुस्तीची परंपरा जीवस्य कंठस्य या ठिकाणी परंपरा जपण्याचा प्रयत्न करतायत, जपतायत। काळाची गरज म्हणून भयावह येणाऱ्या आजाराला सामोरं जाण्याची हिंमत आणि ताकद निर्माण करण्याचं कार्य आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ही जोडी जपते आहे आणि मनपूर्वक कार्य करतायत, त्याबद्दल त्यांच्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा। आणि कुस्ती निवेदक या नात्याने मी कृष्णा चौगले राशिवडेकर धन्यवाद देतो मनपूर्वक त्यांच्या सर्व बजरंग आखाडा परिवाराला। धन्यवाद। जय बजरंग।